सध्या संसदेचं अधिवेशन देखील सुरू आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने राज्यसभेचे असो किंवा लोकसभेचे असो खासदारांचं निलंबन होत आहे ते पाहता निलंबनाच्या अधिकाराचा गैरवापर होतोय का असं तुम्हाला काय वाटतं का, का? निलंबनाच्या अधिकाराचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होतोय याची दोन तीन उदाहरणं सांगता येतील पहिली गोष्ट म्हणजे मुद्दा काय आहे की टू सिक्स सेवन म्हणजे दोनशे सदुसष्ट या नियमानुसार विरोधी पक्षांच्या किंवा कोणत्याही पक्षाच्या खासदाराला स्पीकरला सांगावं लागतं की आम्हाला या विषयावर चर्चा करायची तर आमच्या विरोधी पक्षांच्या पुढ्यांनी म्हणजे ख खरगेंनी असं डायरेक्टली स्पीकरना सांगितलं की आम्हाला महागाईचा प्रश्न इतका बोकाळलेला आहे असंख्य लोकांना महागाईचा त्रास होतोय त्याप्रमाणे बेकारी वाढलेली आहे परंतु मह महागाईबद्दल तरी आम्हाला चर्चा करायची संधी द्या लोकसभा आणि राज्यसभा ही चर्चा करून निर्णय घेण्याची एक इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती त्याची मुख्य संस्थात्मक कारवाई ती आहे की त्यांनी तिथे कायदे बनवायचे त्यांना कायदे मंडळ म्हणतात लोकसभा आणि राज्यसभेला कायदेमंडळ असंही म्हणतात आणि अशा लोकसभा राज्यसभेमध्ये ज्यावेळेला विरोधी पक्षाचा खासदार किंवा राज्यकर्त्या पक्षाचा खासदार एखाद्या विषयाची मागणी करतो त्यावेळेला ती मागणी मान्य करायला हवी केली जाते असा आतापर्यंत इतिहास आहे परंतु या आतापर्यंत इतिहासात सुद्धा अपवाद आहेत उदाहरणार्थ ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष विरोधात होता त्यावेळेला त्यांनी इतक्या वेळा पार्लमेंटमध्ये गोंधळ घातलेला आहे लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये की ज्याच्यामुळे स्पीकरला ते कायम स्थगित करायला लागलेलं आहे काही काही वेळा बरखास्त करावं लागलेलं आहे याचं कारण असं की ते चालूनच देत नव्हते हो असं तर काही आम्ही विरोधी पक्षांनी कधी केले कधी केलेलं नाही आत्ता तरी आम्ही गेल्या साडेचार वर्षामध्ये म्हणजे मी इथे साडेचार वर्ष आहे तिथे कधी असं आम्ही केलेलं नाही आम्ही त्यांना मागणी करतोय ते मागणी ते मान्य करत नाहीत आणि ते मागणी का मान्य करत नाहीत तर त्यांना तसा आदेश आहे की शक्यतो लोकसभा राज्यसभा नीट चालून द्यायचे नाही आता त्यांना त्यांच्यावरती तो आदेश आहे याचा तो कोणी दिला माहीत नाही का ते स्वयंभूपणा तसं करतायत नाहीतर या प्रश्नाचं उत्तर द्यावं की मी तुम्हाला चर्चा का करून देत नाहीये या महागाईसारख्या अत्यंत गंभीर आणि ज्वलंत प्रश्नावरती म्हणून आम्हाला फलक दाखवायला लागले ते फलक दाखवायला तरी लगेच दाखवले नाहीत पहिले दोन तीन दिवस दाखवले नाहीत नंतर आम्ही फलक दाखवले ते फलक दाखवल्यानंतर तुम्ही फलक दाखवले म्हणजे बेजबाबदारपणाचं वर्तन केलं बेशिस्तपणाचं वर्तन केलं म्हणून त्यांनी निलंबन केलं परंतु हे आत्ता झालं मागच्या वर्षावर त्यांनी निलंबन केलं होतं निलंबन केल्याचे फायदे सरकारी पक्षाला दोन होतात एक म्हणजे ते निलंबन केलेले खासदार असतात ते बोलू शकत नाहीत आणि त्यामुळे खरं म्हणजे प्रत्यक्षात त्यांना आत्ता बहुमत आहे लोकसभेतही आहे आणि राज्यसभेत आहे त्यामुळे ते पाहिजे ते विधेयक मंजूर करून घेऊ हो शकतात त्याचा कायदा करू शकतात तरीसुद्धा या सरकारला आत्तापर्यंत अशी घाई झालेली आहे की आपल्याला एवढा सुद्धा विरोध असता कामाने म्हणून त्यांनी आपल्याला लक्षात जाईल शेती संबंधातलं जे बिल होतं किंवा विधेयक होतं तेही असंच त्यांनी ढकलून नेलं ज्यावेळेला त्यांनी ते मागे घेतलं रस्त्यावरच्या प्रचंड मोठ्या आंदोलनानंतर तेव्हाही ते, ते का मागे घेतलं सांगितलं नाही आणलं का तेही सांगितलं नाही नागरिक कायद्याच्या संबंधात त्यांनी का आणलं केव्हा आणलं काही सांगितलं नाही तीनशे सत्तर कलम रद्द केलं तेव्हाही त्याच्याबद्दल ते चर्चा केली नाही चर्चा करायची नाही कारण चर्चा म्हणजे लोकशाही आणि संसदीय लोकशाहीचं सगळ्यात मोठं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे चर्चा आणि त्याच्यानंतर सार्वत्रिक निर्णय सार्वत्रिक निर्णय मोदी इथे आल्यानंतर गेल्या आठ वर्षात एकदाही झालेले नाही नरेंद्र मोदी स्वतः राज्यसभेत आलेले नाहीत आता मी साडेचार वर्ष आहे तिथे ह्या साडेचार वर्षात ते सात किंवा आठ वेळा आलेत कशासाठी आलेत त्यांचं ज्या विषयावरती भाषण होतं तेवढं ते भाषण करायला आलेले आहेत त्यांनी खासदारांना थेट प्रश्नांची उत्तर दिले नाहीत इंग्लंडमध्ये मात्र आपण ब्रिटिश प्राईम मिनिस्टरच्या गप्पा मारतो इथे ब्रिटिश पार्लमेंटच्या गप्पा मारतो ब्रिटिश प्राईम मिनिस्टर तिकडे उभा राहतो चार तास पाच तास सुद्धा पण जमलेल्या सर्व खासदारांची सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो आपल्याकडे पंतप्रधान येतच नाही जसं हा पंतप्रधान कोणती प्रेस कॉन्फरन्स घेत नाही पत्रकार परिषद घेत नाही त्याप्रमाणे तो खासदारांनाही भेटत नाही कारण मुख्य मुद्दा यातला असा आहे संसदीय लोकशाहीवरती भारतीय जनता पक्षाचा जे आर एस एस म्हणून आले राष्ट्रीय स्वयंसेवकांचा विश्वासच नाही आहे आर एस एसनी अगदी सुरुवातीला ज्यावेळेला घटना बनत होती डॉक्टर आंबेडकरांच्या शिल्पकार असलेल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली त्यावेळेपासून त्यांचा संसदीय लोकशाहीला विरोध आहे त्यांचा विरोध संसदीय लोकशाहीला होता इतकंच नव्हे तर इथे जे रजवाडे होते संस्थानिक त्यांना त्यांचा पाठिंबा होता बेसिकली यांची प्रवृत्ती यांची विचारसरणी ही सरंजामी आहे आणि त्या सरंजामी विचारसरणीला संसदीय लोकशाही म्हणजे चर्चा घरून निर्णय हे मान्य नाही आहे त्यांना राजाशाही अधिकारशाही हेच त्यांचं मुख धोरण आहे तसं तुम्ही बघाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघात चर्चा कुठे असते मोहन भागवत म्हणतील ती पूर्व दिशा तसंच त्यांना देशही चालवायचा आहे आणि त्यांचे आत्ताचे देशाचे सरसंघचालक मोदी आहेत आणि संघाचे संघ सरसंघचालक मोहन भागवत आहेत परंतु हाच त्यांचा लोकशाहीकडे बघण्याचा दृष्टिकोन असल्यामुळे संसदीय लोकशाही त्यांना ज्या ज्या प्रकारे तिचं अवमूल्यन करता येईल तेवढं ते अवमूल्यन आता आपण करताना पाहतोय निलंबन हा त्यातला एक प्रकार आहे आणि सभागृह चालू न देणं